तांबोशी मिली है तांबोशी। मित्रांनो मी पंकज पुसाळकर आणि आज तुमच्यासाठी स्पेशली ब्लॉग घेऊन आलो आहे। आज आम्ही फिशिंग करायला चाललो आहे। तुम्ही आमच्या व्हिडिओ बघितला असाल रॉड फिशिंग आणि मी अपलोड केले होते त्या। जर कोणी नाही बघितले असेल तर पुन्हा तुम्हाला सांगतो पंकज पुसाळकर ब्लॉग या चॅनलवर जाऊन तुम्ही त्या व्हिडिओ पाहू शकता। आज मी स्वतः रॉड फिशिंग करायला जाणार आहे। हा आहे रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ला आणि आता आपण जाणार आहोत फिशिंग करायला। आजचा व्हिडिओ खास आहे कारण की आपल्यासोबत आज फिशिंग करण्यासाठी माणसं देखील खासच आहेत। आज फिशिंग करण्यासाठी सचिन दादा, योगेश दादा आणि सचिन दादाचा मुलगा पार्थ, या पार्थने आम्हाला या व्हिडिओसाठी भरपूर मदत देखील केली। कारण का आम्ही फिशिंग जेव्हा करत होतो तेव्हा ह्या पार्थने वेळोवेळी त्याचं योग्य ते योगदान आम्हाला दिलं। धन्यवाद पार्थ, अशीच तू पुढे देखील आम्हाला मदत करावीस। बापरे माझ्या, अशाच मासेमारी व कोकणातील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही पेज नक्की सबस्क्राईब करा पंकज पुसाळकर ब्लॉग। चला तर मग आपण जाऊया। अजून तुम्हाला खाली जायचं असेल ना त्या साईडने उतरा, पण चावकात चावकात रे उडी मारू नको। आईच खतरनाक आहे रे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही समुद्र गुफा आहे जो आपला भगवती किल्ला आहे, रत्नागिरीतील भगवती किल्ला, त्याच्या पायथ्याशी खाली समुद्रमार्गे ही वाट आहे समुद्री गुफा। पाहू शकता बघा तुम्ही नीट, ह्या गुफेतून जायला मार्ग आहे आणि तो वर थेट किल्ल्यामध्ये मिळतो। या ठिकाणी कोंड आहे। आता मी रॉड फिशिंगचा सेटअप लावून घेतो आहे। या ठिकाणी पाहू शकताय तुम्ही योगेश दादाला मासा लागलेला आहे। हा बघा, या मासाला इडंग म्हणतात। दिसत आहेत व्हिडिओमध्ये ते हातगरकडी करत आहेत। हातगरकडी म्हणजे कोकणातील एक सुंदर असा मासेमारीचा प्रकार आहे। हा देखील आपण पुढील भागांमध्ये दाखवणार आहोत नेमका हातगरकड कशी केली जाते। या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय सचिन दादाला मासा लागलेला आहे रॉडला। हा बघा, पुन्हा एकदा आम्हाला हिडंग भेटलेला आहे। पाहू शकता बघा मासा। पावसाळ्यामध्ये ढगांमध्ये मळ बसल्या कारणाने नेमकी वेळ तुम्हाला समजणार नाही। आम्ही संध्याकाळच्या वेळी इथे आम्ही रॉड फिशिंग करण्यासाठी आलेलो आहोत।
या ठिकाणी सचिन दादाला पुन्हा एकदा मासा लागलेला आहे तांबूशी. सोना सोना तांबूशी तांबूशी मिली आहे तांबूशी. भगवती बंदर हे कोकणातील एक पर्यटक स्थळ म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी पर्यटक व इथले स्थानिक लोक संध्याकाळची समुद्राच्या किनारी येऊन आपलं मनोरंजन करण्यासाठी येऊन या ठिकाणी आपला वेळ घालवतात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय ही वरील दृश्य. तुम्हाला जर मासेमारी करायची असेल तर ह्या ठिकाणी नक्की या आणि येताना काळजीपूर्वक या. व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पेज नक्की सबस्क्राईब करा पंकज कुसाळकर ब्लॉग्स. धन्यवाद.